रस्त्यावर गाय धुणे चांगलेच महागात पडले. गायीला धुतल्यानंतर आपल्या आवारात पाणी आल्याच्या शुल्लक कारणाने झालेल्या भांडणात एका शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्याची लाकडी दांड्याने वार करत हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधापुलस हद्दीतील मानेगाव बाजार येथे घडली आहे. या प्रकरणी कारधापुलस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. भंडाऱ्यातील मानेगाव बाजार येथे मते आणि बोंद्रे कुटुंब शेजारी राहत असून त्यांचे सुरुवातीपासून क्षुल्लक कारणामुळे वाद सुरू राहायचे. तर काल संध्याकाळी महादेव बोंद्रे हे आपल्या गायीला घरासमोरील रस्त्यावर धुवत होते. दरम्यान गाय धुवत असताना पाणी मते यांच्या घरातील आवारात आल्याने चंद्रशेखर मते यांचे महादेव बोंद्रे यांच्याशी भांडण झाले. झालेला वाद इतका विकोपाला गेला की चंद्रशेखर मते पती पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांनी महादेव बोंद्रे त्यांच्या पत्नी व मुलगा दिनेशला लाकडी दंड्याने बेदम मारहाण केली. यात बोंद्रे कुटुंब गंभीर जखमी झाले याची माहिती कारधा पोलिसांना मिळताच कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांनी त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी जखमी बोंद्रे कुटुंबाला उपचाराकरिता भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान जखमी महादेव बोंद्रे यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कारधा पोलिसांनी आरोपी चंद्रशेखर मते व आरोपीची पत्नी तसेच दोन मुलांविरुद्ध 34 अन्वय गुन्हा नोंद करत चारही आरोपींना अटक केली आहे. मानेगाव बाजारमध्ये दिनांक 11/4/2022 रोजी रात्री 9:30 सुमारास महादेव बोंद्रे हे त्यांची गाय रस्त्याच्या कडेला धुत होते आणि त्याच्या समोर राहणारे चंद्रशेखर मते आणि त्यांची पत्नी तसेच त्यांची दोन मुलं यांनी या गोष्टी या क्षुल्लक कारणावरून त्यांच्याशी भांडण केलं आणि त्या भांडणामध्ये मते कुटुंबियांनी महादेव बोंद्रे यांना जबर मारहाण केली. त्यात महादेव बोंद्रे यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा दिनेश बोंद्रे तसंच त्यांची पत्नी त्या दोघांनाही त्यांनी मारहाण केलेली आहे आणि सदर घटनेच्या अनुषंगाने कारधा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 79/2022 भारतीय दंडविधान कलम 302, 307, 323, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आम्ही स्वतः सदर गुन्ह्याचा तपास करीत आहोत. गुन्ह्यातले चार आरोपी आहेत, संपूर्ण कुटुंबच आरोपी आहे, त्यांना अटक केलेली आहे आणि सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.